भरत गोगावलेंनी एका पात्रापात्रांच्या सुनावणीत एक वक्तव्य केलेलं आहे की जसे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते तसे आम्ही पण सुरतला गेलो होतो आणि त्याच्यावरून आता त्यांच्यावर टीका होऊ लागली. असं आहे की ते त्यांनी जे काही बोलले असेल ते अध्यक्षांसमोर बोलले आणि अध्यक्षांसमोर बोलले तेव्हा ते अध्यक्ष जे आहेत इथे क्वासी ज्युडिशियरी पॉवरमध्ये बसलेले आहेत, एका अर्धन्यायिक भूमिकेमध्ये अध्यक्ष तिथे बसलेले आहेत, तर त्यावर मी बाहेर काय बोलणं हे बरोबर नाही. बोलून समाजाचं भांडण लावली जात आहे. चव्हाण जे काल संपूर्ण हो ते अधिवेशनात बोललेले आहेत, अधिवेशनात मला काय वाटतं ते मी बोलेल. सर आणखीन एक मुद्दा, रोहित पवारांचं कालचं जे आंदोलन होतं ते त्याच्यामध्ये लाठीचार्ज झाला होता, त्यामध्ये महिलांना मारहाण झाली होती आणि रोहित पवारांचं असं मत होतं की आम्ही जर 800 किलोमीटर प्रवास करून आलेलो आहोत तर किमान मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काल राडा झाला. मला काय माहिती नाही काय झालं नक्की तिथे, परंतु जे वर्तमानपत्रात आलं त्याप्रमाणे त्यांची ती मिटिंग जी आहे ती पार पडली, त्याच्यामध्ये पवार साहेब आणि इतर सर्व लोकांची भाषणं सुद्धा झाले आणि ते सगळं तो कार्यक्रम संपल्यानंतर काय घडलं आणि काहीतरी गडबड झाली असं मी तो ऐकतोय. संजय गांधींनी त्याच सभेमध्ये असं म्हणाले की मी मोठ्या पवारांच्या वाढदिवसा दिवशी छोट्या पवारांना म्हणजे रोहित पवारांना आशीर्वाद द्यायला आलो आहे, मधले पवार सध्या लटकत आहेत त्यांना तिथेच लटकत राहू द्या, ते जेव्हा पडतील तेव्हा जोरात आपटतील असा एक टोला अजित पवारांना संजय राऊतांनी. अजित पवार त्याच्यावर उत्तर देतील. सुनावणी संपण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते राजीनामा देतील आणि शिवसेना न्याय मिळणार असं म्हटलं रोहित पवारांनी. विधानसभेचे अध्यक्ष ही जी सुनावणी सध्या सुरू आहे पद्धतीची ती संपण्यापूर्वी राजीनामा देतील असं म्हटलं रोहित पवारांनी. मला काय माहित नाही. आणि तर उद्धव ठाकरे आमच्याकडे आले तर